80 लाखापर्यंत बाधित होण्याची शक्यता आहे. मग अशा वेळेस साधारणपणे आपल्याला जी काही HR आहे म्हणजे ह्युमन रिसोर्स मनुष्यबळ, ते मनुष्यबळ आज केंद्र सरकारने फक्त ICU साठी मान्यता दिलेली आहे, बाकीचं NHM मध्ये मान्यताच दिली नाही, तर ती मान्यता दिली पाहिजे हाही आग्रही भूमिका आम्ही त्या ठिकाणी मांडलेली आहे. कारण जर NHMनी मागच्या काळात सुद्धा जे काही आमचे पैसे राहिलेले ते सुद्धा येणं खरं तर गरजेचं आहे, आणि पुढे जे काही लागणार आहे मनुष्यबळ आहे ते सुद्धा उपलब्ध व्हावं. म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त असल्यामुळे CCC बरेचसे लागतात, म्हणजे कोविड केअर सेंटरला DCHCला भरपूर लागतात, तर यासाठी मनुष्यबळाला लागणारं NHM मधून पूर्वी जसे निधी उपलब्ध केली होती त्याच धर्तीवर फक्त ICU साठी नव्हे तर CCC आणि DCHC सुद्धा उपलब्ध करून दिलं पाहिजे असंही आग्रही आम्ही भूमिका मांडलेली आहे. तर ह्या 2-3 प्रश्न खरं तर केंद्रानेच लवकर त्याचा निर्णय द्यावा, उत्तर द्यावा अशी आमची अपेक्षा आहे. आणि खास करून जे सर्वांना म्हणणं असतं की रेस्ट्रिक्शन काय लावावे, तुम्ही लॉकडाऊनची भाषा नेहमी करता, लॉकडाऊन कसं असावं, तर त्याच्या बाबतीत सुद्धा एक स्पष्ट भूमिका आम्ही आता डायरेक्टर जनरल डॉक्टर भार्गव ICMR चे त्यांना मी आता इथूनच बोललो, त्यांना म्हटलं साहेब या बाबतीत आम्हाला प्रत्येक ठिकाणी आता जसं स्कूलचा डिसिजन घेतला तर स्कूलचा डिसिजन कसा घ्यायचा, हा घ्यायचा का नाही याचं कन्फ्युजन सुद्धा होतं. मग आम्ही त्यांनाही फोन केला आणि त्यांनी पण सांगितलं की बाबा पॉझिटिव्हिटी रेट जास्त असेल तर लावायला हरकत नाही. पण मी म्हटलं एकंदरच रेस्ट्रिक्शन्स म्हणजे निर्बंध आणि लॉकडाऊन याची स्पष्ट परिभाषा देशभरामध्ये एक काहीतरी सायंटिफिक पद्धतीनं असायला हवी, ती पण केंद्राने आम्हाला लवकर कळवावी. तर त्यांनी ते पण मान्य केलं की 2 दिवसात त्याही बाबतीत